तर नाशिकवरून एक ताजी बातमी आपल्याकडे येते, ती म्हणजे शिवसेनेमध्ये सुद्धा तिकीट वाटपावरून दोन गटांमध्ये गोंधळ बघायला मिळाला आहे. नाशिकमधल्या शालिमार चौकातली ही घटना आहे. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज सुद्धा केला आहे. शिवसेनेच्या दोन गटांमध्ये तिकीट वाटपावरून गोंधळ बघायला मिळाला आहे. शालिमार चौकात ही घटना घडली आहे. पोलिसांनी हा जमाव जो आहे तो पांगवण्यासाठी लाठीचार्ज सुद्धा केला आहे. याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपला नाशिकचा ब्युरो चीफ अभिजित पाटील आता आपल्यासोबत आहे. अभिजित, शिवसेनेमध्ये सुद्धा अस्वस्थता बघायला मिळते. शिवसेनेच्या दोन गटात सध्या गोंधळ झालेला आहे शालिमार चौकात. नेमकी काय घटना घडली आहे? सौरभ, शिवसेनेचं कार्यालय आहे शालिमार चौकामध्ये. काल रात्रीपर्यंत शिवसेनेची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली नव्हती, त्यामुळे आज उमेदवारांना एबी फॉर्मसाठी त्या ठिकाणी गर्दी केलेली होती. त्या ठिकाणी गर्दी केल्यानंतर ज्या उमेदवारांना एबी फॉर्म मिळत नव्हते ते पक्षप्रमुखांकडे एबी फॉर्म का दिला गेला नाही, आम्हाला का डावलं गेलं असा प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. गडकरी चौकामध्ये अजय बोरस्ते म्हणून शिवसेनेचे महानगरप्रमुख आहेत, ते बसलेले होते. त्या ठिकाणी हा जमाव गेला. ज्यांना उमेदवारी मिळाली नव्हती, ज्यांना अधिकृत एबी फॉर्म मिळत नव्हते, ते तो जमाव त्या ठिकाणी गेला. आणि त्या आरोप प्रत्यारोपांमुळे दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातनं शिवसेनेचे महानगर प्रमुख जे आहेत अजय बोरसे त्यांना मारहाण झाल्याची माहिती आपल्या समोर येते. जमावातला जो गोंधळ होता तो प्रचंड वाढला होता, त्यामुळे सौम्य लाठीचार्ज देखील पोलिसांनी केला आहे अशी देखील माहिती समोर येते. एकंदरीत आज 3 वाजेपर्यंत मुदत आहे फॉर्म भरण्याची आणि अजूनही उमेदवारांना एबी फॉर्म मिळत नसल्यामुळे हा गोंधळ सुरू आहे. जसं शिवसेनेमध्ये गोंधळ आहे त्याचप्रमाणे भाजपमध्ये देखील असाच गोंधळ सुरू आहे. कार्यकर्त्यांना, जे प्रतिष्ठित कार्यकर्ते आहेत ज्यांना काल रात्रीपर्यंत सांगण्यात आलं होतं की तुम्हाला तिकीट मिळणार आहे, त्या कार्यकर्त्यांना डावललं गेलंय आणि त्यामुळे त्यांना एबी फॉर्म न मिळाल्यामुळे हा सगळा गोंधळ उडतोय. शिवसेनेमध्ये देखील तीच परिस्थिती आहे आणि भाजपमध्ये देखील आता तीच परिस्थिती आहे. या संपूर्ण गोंधळावरती परिस्थिती तणावाच्या बाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांचा फूसफाटा देखील वाढवण्यात आलेला आहे. आता ज्या ठिकाणी प्रभाग कार्यालयांमध्ये जे फॉर्म भरले जातात त्या उमेदवारांच्या ठिकाणी आपण बघू शकतो की बाहेर अशी मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आहे. प्रत्येक उमेदवारांचे समर्थक जे आहेत ते कार्यालयाच्या बाहेर येऊन फॉर्म जमा करण्यासाठी प्रयत्न करतात. ज्यांना एबी फॉर्म दिले गेले नाही आहेत त्या उमेदवारांची देखील अपक्ष फॉर्म भरण्याची तयारी आहे आणि यातनंच फॉर्म का ऐनवेळेवरती डावलला गेला यातनंच गोंधळ निर्माण होतोय आणि म्हणूनच अशा प्रकारचे वाद निर्माण होत आहे आणि म्हणूनच या पोलिसांना देखील सौम्य लाठीचार्ज करावा लागलेला आहे. सौरभ, शिवसेनेच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली आणि अशा प्रकारची घटना यानंतर घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा पक्ष कार्यालयांच्या पुढे वाढवण्यात आला आहे. थँक्यू अभिजित या सगळ्या माहितीबद्दल. दुसरीकडे काँग्रेसने यादी जाहीर न करता एबी फॉर्मचं वाटप केलं आहे. 220 जागांचे एबी फॉर्म वाटप करण्यात आलं आहे. रात्री उशिरा उमेदवारांना फॉर्म वाटले गेले आहेत. कामत निरुपम गटातील वादाचा फटका हा काँग्रेसला बसू शकतो म्हणून यादी जाहीर न करता फॉर्म वाटण्यात आले आहे.